परिवर्तनाचा दूत आपल्यातनं आज हरपला आहे. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर गंगाधर पांतावणे सरांचं निधन झालं आहे. औरंगाबादमध्ये पांतावणे सरांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. डॉक्टर पांतावणेंना यंदाच त्यांच्या साहित्यातल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. दलित साहित्याला डॉक्टर पांतावणेंनी नवा आयाम दिला. तरुण वयात तत्कालीन दलित साहित्याचा सखोल अभ्यास करून त्याची परखड समीक्षा करून पांतावणेंनी नवा विचार लोकांसमोर ठेवला. अस्मिता आदर्श या त्रैमासिकातून पांतावणेंनी सातत्यानं नवा विचार मांडला. धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले अशा दलित चळवळीशी निगडीत साहित्यानं पांतावणेंनी उभ्या महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवलं. दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा, चिंतन, लोकरंग, स्थिर आत्मकथन अशा काही ग्रंथांचं संपादनही पांतावणेंनी केलं. अमेरिकेमध्ये सॅन होजेत झालेल्या पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील पांतावणे सरांनी भूषवलं होतं. पांतावणेंच्या निधनानं महाराष्ट्राच्या विचारवंत आणि साहित्यिकांच्या परंपरेतला आणखी एक तारा निखळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होती. महाराष्ट्राचा एक फार मोठा साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आपण पांतावणे सरांच्या आठवणी आता जागवणार आहोत. परिवर्तनाचा दूत हरपलेला आहे. माझ्याबरोबर आता प्रभाकर ओहळ आहेत, साहित्यिक. आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधनं डॉक्टर ऋषिकेश कांबळे आहेत, साहित्यिक आणि पांतावणे सरांचे निकटवर्तीय. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, साहित्यिक आणि समीक्षक नागपूरच्या स्टुडिओतनं. डॉक्टर रामचंद्र देखणे आहेत, लोकसाहित्य आणि लोकवाङ्मयाचे अभ्यासक. आज पांतावणे सर वयाच्या 81व्या वर्षी हे जग सोडून गेलेत. प्रभाकर ओहळ, मी आपल्याकडे येतो. सरांचं जाणं खरंच अनेकांच्या मनाला चटका लावणार आहे. आपल्या मनामध्ये अनेक आठवणी सरांच्या आज रुंजी घालत असतील. परिवर्तनाचं दूत गेलं आपल्याला सोडून, सरांच्या काय आठवणी जागवाल? सरांची आणि माझी जवळपास 15-1 वर्षापासूनची ओळख होती. सरांच्या संदर्भात अनेक आठवणी आहेत. माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन आज्ञाशाहीर शिवशाहीर आज्ञानदास म्हणून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशनही केलं. आणि अनेकदा ते तळेगाव पुण्यामध्ये आले असताना त्यांच्या संपर्कात मी अनेकदा आलो. पांतावणे सरांचा स्वभाव इतका मनमिळावू, प्रेमळ आणि प्रत्येकाला त्यांनी केलेलं मदत आणि माझ्यासारख्याला केलेली मदत आणि दिलेलं प्रोत्साहन मी कधीही विसरू शकणार नाही. पांतावणे सरांना खरोखर त्यांच्या जाण्याने एक आंबेडकरी चळवळ आणि साहित्यिकांची चळवळ, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संबंध देशभरातल्या जगभरातल्या साहित्यिकांची चळवळीला आपण मुकलेलो आहोत पांतावणे सरांच्या या जाण्यानं. कांबळे सर, मी तुमच्याकडे येतो. आपण सरांच्या कायम जवळ होतात. चळवळीतली मंडळी असतील, विद्यार्थी असतील, नवीन साहित्यिक असतील, या सगळ्यांशी सरांचा गाढा स्नेह होता. देशभरामधल्या अनेक चळवळीशी जोडलेल्या लोकांशी त्यांचे निकटचे संबंध होते, अनेकांना त्यांचं मार्गदर्शन होतं. आपण स्वतः सरांच्या आज काय अशा महत्त्वाच्या आठवणी जागवाल आणि एक विद्यापीठ गेलं आहे ही खंत. सरांचे माझे त्यांच्या वाङ्मयीन प्रपंचाला जवळपास 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 35 वर्षाच्या काळात अस्मितादर्शची जी चळवळ उभी केली गेली, 67 पासून अस्मितादर्श सुरू झालं, 1982 ते 2017 हा तब्बल 35 वर्षाचा काळ मी पांतावणे सरांच्या बरोबर आहे प्रपंच वाङ्मयीन प्रपंचात आहे. पांतावणे सरांनी काही जबाबदाऱ्याही माझ्यावर सोपवलेल्या. म्हणजे असं आहे की आम्ही सुरुवातीला अस्मितादर्श लेखक वाचक मेळावा घेत असू,
असं एकमेव वाङ्मयी नियतकालिक आहे. ज्या नियतकालिकाचे लेखकांचे मेळावे साहित्य संमेलनानंतर मेळाव्याचं रूपांतर साहित्य संमेलन म्हणून केलं गेलं, या सगळ्या प्रक्रियांमध्ये पांतावणे सर विश्वासानं माझ्यावर काही जबाबदारी सोपवत असत. मी एखाद्या ठिकाणचं साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं तर ते आयोजकांना सांगत की ऋषी आल्यानंतर आपण चर्चा करूया आणि आपण ठरवूया. म्हणजे स्वागताध्यक्ष असेल, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निश्चित करणं असेल, उद्घाटक निश्चित करणं असेल, या सगळ्या बाबींच्या विषयी ते अतिशय विश्वासानं माझ्याशी चर्चा करत असत आणि आम्ही ठरवत असू. प्राध्यापक केशव मेश्राम, वामन हुवाळ, त्र्यंबक सपकाळे आदी मंडळी पांतावणे सरांच्या या सगळ्या चर्चांच्या विश्वासांमध्ये असत. असंख्य घटना आहेत या 35 वर्षाच्या काळातल्या. ते असं सांगत की आपण दलित साहित्याचा व्यास जसा मोठा केलाय, विस्तारित केलाय, जी भूमिका म्हणून त्यांनी जी भूमिका मांडलेली होती की एका विशिष्ट जातीपुरता दलित साहित्य हे मर्यादित नाही आहे, ती जाणीव आहे. आणि म्हणून या जाणीवेशी संबंधित असा जो कोणता लेखक असेल त्याच्या साहित्यातली जी ऊर्जस्वलता आहे ती लक्षात घेऊन जातीच्या पलीकडे जाऊन अध्यक्ष नियुक्त करणं, ज्यांच्याकडं भूमिका आहे मग ती कोणती, ती परिवर्तनाची असली पाहिजे, ती शोषणमुक्तीची असली पाहिजे, समतेच्या तत्वावर अढळ विश्वास असणारी असली पाहिजे. डॉक्टर ऋषिकेशजी, अनेक अनेक आठवणी सरांच्या आज तुमच्याकडे असतील. सर माणूस म्हणून कसे होते हे मला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायला, मी तुमच्याकडे येईन. पण आता मी डॉक्टर श्रीपाद जोशींच्याकडे जातोय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष. मी आपल्याकडे येतो पुन्हा. सर चैत्य आणि अन्वयार्थ असेल, दलित वैचारिक वाङ्मय असेल, बाबासाहेबांच्या लेखांचं सरांनी संपादन केलं, मोठी साहित्य संपदा सरांची होती. सर मराठीचे प्राध्यापक होते, अनेक साहित्यिकांचे मार्गदर्शक होते, एक सारस्वत आपल्यातनं गेला आहे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि सरांच्या एकूण या संपूर्ण वाटचाली ची आपल्याला सखोल माहिती असलेल्या अभ्यासक म्हणून आज त्यांना आपण कशी श्रद्धांजली वाहाल? काही लोकांचे आपले संबंध केव्हा आणि कसे आलेले असतात हे आपल्याला आठवू नये इतका प्रदीर्घ काळ या संबंधांमध्ये गेलेला असतो. आणि माझा तर जवळजवळ 45 वर्षाचा या क्षेत्रातला आज वावर आहे आणि तो याच मंडळींच्या सहवासामध्ये मी वाढलो. मग ते गंगाधर पांतवणे असतील, आमचे नरहर कुरुंकर असतील, यदुनाथ थत्ते असतील, ही जी सगळी मंडळी आहे, त्यावेळेला नामदेव ढसाळांची माझी मैत्री, खरं म्हणजे दलित पॅन्थरच्या स्थापनेच्या आधीची 1970-71 पासून या सगळ्या चळवळींशी आम्ही जुळलेली मंडळी, दलित पॅन्थरने दलित जाणीवेने केलेलं सगळ्यात मोठं काम हे आहे की जे जन्म दलित नाहीत माझ्यासारखे अशा अनेकांना दलित जाणीवेचा मूल्य संस्कार हा स्वतःचा वाटायला लावणं इतकं प्रभावी काम हे दलित पॅन्थरने केलं आणि त्यासोबत ते अस्मिता दर्शनी पुढे अनंत काळ चालवलं. आज 50 वर्ष एक व्रतस्थ पांतावणेंसारखा संपादक प्रकाशक एक हाती स्वतः पत्ते लिहत असत लेखकांचे, पांतावणे स्वतः पत्र लिहत असत आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात, इतका आदर्श संपादक एखाद्या वाङ्मय नियतकालिकाला जगात कुठे मिळाला असेल असं मला वाटत नाही, हे मी नेहमी सांगत असतो. अस्मितादर्शला केवळ त्यांनी अस्मितादर्शची प्रतिष्ठा दिलेली नाही पण अस्मितादर्शनी एकूणच मराठी वाङ्मयाच्या गेल्या अर्धशतकाच्या प्रवासामध्ये केलेलं काम जागतिक मोलाचं आहे, केवळ मराठी किंवा भारतीय पातळीवर नव्हे. अर्धशतक एखादं वाङ्मय नियतकालिक जागतं ठेवणं, तेवतं ठेवणं आणि 2-3 पिढ्यांना बोट धरून उभं करणं, त्यांचं वाङ्मयीन पालकत्व, त्यांचं सामाजिक सांस्कृतिक पालकत्व स्वीकारणं, हे एक फार मोठं मन, एक खूप मोठी व्यापक असं व्यक्तित्व पांतावण्यांजवळ होतं.
साधारण 1973 साली माझी खूप प्रसिद्ध कविता माती, जी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात पुढे वापरली गेली, ती पांतावण्यांनी 73 साली अस्मिता दर्शनमध्ये छापली. त्याच्या 3-4 वर्ष आधीपासून त्यांचा माझा फार घनिष्ठ संबंध आलेला होता. अनेक कवी मी विदर्भातले आज अनेक मोठी नावं असलेली माणसं, म्हणजे आमची ज्योती लांजेवर असेल, भाऊ पंचमई असेल, उल्हास मनोहर असेल, ही माणसं मी पांतावण्यांना दिली की ही आता आमच्या पुढच्या पिढीतली अतिशय महत्त्वाची सकस मंडळी आहे. त्यांनी त्यांना इतकं मोठं केलं अस्मिता दर्शमधून की आज ही नावं ज्योती लांजेवार, भाऊ पंचभाई, उल्हास मनोहर, दलित कवितेतली आणि एकूण मराठी कवितेतली सुप्रतिष्ठा असे अनेक लेखक, अनेक कवी, अनेक समीक्षक, अनेक कथालेखक, किती मोठा परिसर. अस्मिता दर्श हा इतका मोठा वटवृक्ष आहे की ज्याच्या अनेक पारंब्या आज इतक्या मोठ्या वृक्षासारख्या झालेल्या आहेत आणि त्यांनी इतक्या लोकांना सावली दिली आहे. हजारो वर्षाच्या मूक शब्दाला, समाजाला एक मोठी अभिव्यक्ती देणारं विचारपीठ आणि पांतावण्यांचं व्यक्तित्व त्याच्या मागे उभं आहे. केवळ त्यांच्यातलं संपादक आहे, प्रकाशक आहे नव्हे, तर त्यांच्यातलं एक सुहृद, रसिक आणि दलित संज्ञा, दलित जाणीव हिला मूल्यवाचक आणि अस्मितात्मक अशी प्रतिष्ठा, खरं म्हणजे त्यांनी दलित चेतनेला, जाणीवेला एक सैद्धांतिक अशी दिशा दिलेली आहे. खूप पायाभूत महत्त्वाचं, इतक्या आठवणी पांतावण्यांच्या आपल्याला जागवता येतील तुम्हाला सांगतो या आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्याला वेळ कमी पडेल. पांतावणे हे वरोऱ्याला नामांतराच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरती जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं 78 चंद्रपूरला, बाबा आमटेंची अशी इच्छा होती की समाजामधली ही तेढ, हा दुरावा दूर करण्यासाठी आपण पांतावण्यांसारख्यांना अध्यक्ष केलं पाहिजे. वामनराव चोरघडेंसारखा एक अत्यंत दिग्गज कथाकार उभा होता, आम्ही पांतावण्याचा प्रचार करत फिरत होतो. वामनरावांचा आयुष्यभर माझ्यावर त्यासाठी राग होता, कायमही राहिला. पण त्या काळात मी जो झेंडा घेऊन फिरलो पांतावण्यांचा, माझी जी पिढी होती पांतावण्यांच्या मागे उभी होती, सगळे समाजवादी, परिवर्तनवादी यांचं कुळ झालेलं होतं पांतावणे त्या काळामध्ये माझ्या पिढीतल्या. वरोऱ्याच्या त्यानंतर 83 साली वरोऱ्याला जे विदर्भ साहित्य संघाचं संमेलन झालं चंद्रपूरला, त्यांना ते अध्यक्षपद मिळालं नाही, वामनराव चोरघडे निवडून आले. पण 83 वरोऱ्याला मग एक आनंदवनमध्ये विदर्भ साहित्य संघाचं संमेलन झालं, त्याचं अध्यक्षपद डॉक्टर गंगाधर पांतावणे भूषवलं होतं. सॅन होजेला झालेलं जे पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं, त्याचं अध्यक्षपद हे डॉक्टर गंगाधर पांतावण्यांच्या वाट्याला आलेलं होतं. दुर्दैवानी त्यांच्या पद्मश्रीचा स्वीकार करण्याच्या आधी ते निघून गेले. आम्ही बडोद्याला त्यांचा जो सत्कार करणार होतो संमेलनामध्ये तो राहून गेला आणि आम्ही जाहीर केलं होतं, मी जाहीर केलं होतं की पांतावणे आम्ही वाट पाहत होतो की ते येतील, बाहेर येतील, हॉस्पिटलमधून घरी येतील, आपण त्यांना भेटू आणि त्यांच्या घरी जाऊन महामंडळाच्या तर्फे आपण तो सन्मान त्यांचा करू. श्रीपादी त्यांचं निधन झालं आणि खरंच ही फार मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. दरम्यानच्या काळामध्ये एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, ते येऊ शकले नाही, बडोद्याला आले नाही, पद्मश्री त्यांना घेता आली नाही प्रत्यक्ष. डॉक्टर रामचंद्र देखणे, मी आपल्याकडे येतो. लोकसाहित्याचे, लोकवाङ्मयाचे आपण अभ्यासक आहात आणि पांतावणे सरांचं हे जे सगळं वाङ्मय आहे हे फार मोठं काम त्यांनी आपल्या सगळ्यांच्यासाठी ते उभं करून निघून गेले आहेत. आज पांतावणे सरांच्या विषयीच्या काय आठवणी आज तुमच्याकडे आहेत, कशी त्यांना श्रद्धांजली वाहाल? माझं आणि पांतावणे सरांची पहिली भेट आणि ओळख ही शंकरराव खरातांनी करून दिली. त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या लोकभूमिकांवरती बहुरूपी महाराष्ट्र नावाचा एक मोठा ग्रंथ लिहित होतो. त्याच्यामध्ये वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, कोलाटी, फकीर, मानभाव, दरवेशी या सगळ्यांच्यावरचं एक वेगळं चिंतन होतं. पांतावणे सरांचं केवळ दलित साहित्यावरचंच योगदान नाही, तर त्यांचं हे संत साहित्यामध्ये त्यांचं असणारं वेगळं योगदान आहे, लोकसाहित्यामधलं वेगळं योगदान आहे आणि त्यानिमित्ताने अनेक वेळा आमच्या चर्चा व्हायच्या, भेटी व्हायच्या. आळंदीच्या संमेलनामध्ये परिसंवादाचे अध्यक्ष ते होते, तो संवाद संत साहित्यावरचा होता, त्याच्यामध्ये मी एक वक्ता होतो आणि त्यावेळेला त्यांनी त्या संमेलनात केलेलं भाषण एखाद्या आळंदीच्या व्यासपीठावरून निरूपणा इतकं सुंदर गाजलेलं होतं आणि अमेरिकेला झालेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळेला झालेल्या अध्यक्षीय भाषणाची प्रत जर आपण पाहिली गेली तर सगळ्या अध्यक्षीय किंवा सगळ्या साहित्य प्रवाहाचा मागोवा घेत अतिशय शांतपणे, संयमाने आणि अतिशय गंभीरपणाने सगळ्या विषय मांडण्याची त्यांची जी वृत्ती होती ती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं साहित्य, लोकसाहित्य, चळवळ, परिवर्तनवादी विचार, मूल्याधिष्ठित विचार या सगळ्यांचं एक विद्यापीठ हरपले, हीच माझी त्या निमित्ताने भूमिका आहे. डॉक्टर ऋषिकेश कांबळे आणि म्हणून मला ती एक ओळ आठवते. एक मला त्यांच्या संदर्भात म्हणावं असं वाटतं
की काही माणसंही स्वतःसाठी जगत असतात आणि काही माणसंही संपूर्ण विश्वासाठी जगत असतात, आकाशासारखे जगत असतात. गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातून उरावे. आकाशासारखं जगावं, सर्वस्व देऊन मेघासारखं जावं आणि पुन्हा आपल्या वाङ्मयातून कृतीतून नदीच्या तीरावरच्या गवतासारखं पुन्हा उरावं. तेव्हा कसं जगावं, कसं मरावं आणि कसं उरावं याचा तो एक आदर्श आहे. त्यांच्या या संपूर्ण वाङ्मय कृतीला, त्यांच्या संपूर्ण कार्यालाही माझ्या खऱ्या अर्थाने मी श्रद्धांजली अर्पण करतो आहे. डॉक्टर ऋषिकेश कांबळे, माणूस म्हणून पांतवणे सर किती मोठे होते याची एखादी आठवण अगदी थोडक्यात काय सांगा? असं आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा धाक खूप होता. ते वरकरणी खूप गंभीर वाटत असत. मी नेहमी त्यांच्या बाबतीत म्हणत असे की पांतवणे सर हे नारळासारखे आहेत, वरून टणक दिसतील परंतु आतला घर काही और होता. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये, मग ती व्यक्ती ही कोणत्याही विचार विवादली असो, ती जर समाज संस्कृतीसाठी झटणारी असेल, खपणारी असेल, झिजणारी असेल, तर त्याच्याविषयीचं विलक्षण महत्त्व त्यांच्या ठाई होतं. अतिशय आराद्र मनाचे ते होते, अतिशय ओल्या मनाचे होते. म्हणजे एखादा लेखक, एक आठवण अशी आहे, गप्र प्रधानांनी जेव्हा आपली सगळी संपत्ती, घर हे साधनेला दान केलं आणि ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन एका रूममध्ये राहिले, त्यावेळी पांतवणे सर मला म्हणाले की ते त्याग असावा तो प्रधान मास्तरांसारखा असावा. जगावं ते इतरांच्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे या पद्धतीनं बोलले. आणि ते म्हणाले की आपण प्रधानांना भेटून येऊया. आम्ही नंतर मग पांतवणे सर, मी, आम्ही काही जण प्रधान मास्तरांना भेटायला गेलो. त्यांचे आणि प्रधान मास्तरांचे संबंध हे फार आरद्र होते, अतिशय जिव्हाळ्याचे होते, आत्मीय होते. म्हणजे पांतवणे सर कोणत्याही घटनेनं, एखाद्या तीव्रतर घटनेनं फार अस्वस्थ होत असत. जोशी सर, जोशी सर मी आपल्याकडे येतो, डॉक्टर श्रीपाद जोशी मी आपल्याकडे येतो. सरांची अशी एखादी आठवण, कोट्यवधी प्रेक्षक त्याच्यामध्ये अनेक चाहते आहेत सरांचे, एखादी आठवण सरांची अशी कुठली शेअर कराल थोडक्यात? तुम्हाला मी अतिशय ताजी आठवण सांगतो. 3 महिन्यापूर्वी माझ्या मते तो त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागपुरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आम्ही PWS कॉलेज, जिथे आमचे रणजित मेश्राम आणि आपले PWS कॉलेजचे संस्थापक या सगळ्या मंडळींनी पहिल्यांदा, नितीन राऊत वगैरे सगळी मंडळी त्यात होती त्यावेळेला, मुक्तीवाहिनीचे सगळे लोक होते, त्या ठिकाणी अस्मितादर्श मेळाव्याचं रूपांतर नंतर दलित साहित्य संमेलनात झालं आणि तिथून दलित साहित्य संमेलन नावाची संज्ञा पुढे आली, सुरुवात झाली. त्याच महाविद्यालयामध्ये आम्ही त्यांच्या सहकार्यांनी 50 वर्ष अस्मितादर्शला पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पांतवण्यांचा सत्कार करून दिवसभराचं एकूण त्यांच्या कार्यकर्तृत्वावरचं जे चर्चासत्र घेतलं, पांतवण्याला तुम्हाला सांगतो इतका मनस्वी आनंद झालेला होता. आणि औरंगाबादला गेल्यावर त्यांनी इतक्या मनमोकळेपणाने, इतक्या भावनात्मक होऊन मला फोन केला आणि त्यानंतर अजून काही बरंच पुढे ठरलेलं होतं, पण दुर्दैवाने त्याच्यानंतर ताबडतोबच ते हॉस्पिटलमध्ये गेले. पण त्यांचा तो आनंद मी इतक्या आयुष्यामध्ये त्यांना आनंद या पद्धतीने व्यक्त करताना पहिल्यांदा पाहिला की 50 वर्ष आपण केलेल्या कामाचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या पद्धतीने आपलं स्वीच करत आहे. एक मोठा व्यापक संदेश त्या कार्यक्रमातून जो गेला आणि त्या कार्यक्रमाचा दर्जा, गुणवत्ता सगळ्यांनीच ते इतक्या प्रभावित होते, ही तुम्हाला मी ताजी आठवण सांगितली. 1978 संमेलनाचं जे सांगितलं, त्यावेळेला त्यांचा प्रचार करताना तर आम्हाला त्यावेळेला तुझं नाक कापीन, हात तोडेन अशा धमक्या यायच्या. आजच त्या येतात असं नाही, त्यावेळेला यायच्या. परंतु तो काळ हा एक नॉस्टॅल्जिया आहे, एक स्मृतिरंजन आहे. तो काळ ज्यांनी जगले आणि तिथे दलित अदलित हे सगळे भेदाभेद बाजूला टाकून एक वेगळ्या पद्धतीने दलित जाणीवेचं एक मूल्यात्मक रूपांतर आणि सगळ्या परिवर्तनाचं फार छान तुम्ही म्हटलं आत्ता की परिवर्तनाचा दूत गेला. सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे, त्या दृष्टीची जपणूक, जोपासना आणि अभिवृद्धी आणि त्यातला गुणात्मकतेचा अभाव न येऊ देता त्याचा दर्जा वाढवत राहणं, हे खूप कठीण काम पांतवण्यांनी फार सुलभरित्या केलं. पांतवण्यांच्या कामाची समीक्षा आता सुरू होईल आणि ती फार वेगवेगळ्या अंगाने व्हायला पाहिजे.
खरं आहे. नक्कीच प्रभाकर रोळ सर, मी तुमच्याकडे येतो. अगदी काही मिनटं आपल्याकडे आता राहिली आहेत, मात्र या खूप मोठ्या माणसाला तुम्ही पाहिलं त्याची एखादी आठवण. सरांच्या संदर्भात खूप काही आठवणी आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपली प्रत्येकाच्या अस्मितेमध्ये डोकावलं. त्यांनी म्हणजे त्यांची अस्मिता ही त्या मुलांच्या अस्मिता निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा होता. कारण शिक्षणासाठी त्यांनी उभं केलेलं काम त्यांना पुण्या मुंबईमध्ये येता आलं असतं आणि स्वतःची प्रतिष्ठा जपता आली असती. परंतु ते मला म्हणायचे की मला बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य जे आहे ते औरंगाबादमध्ये राहूनच पूर्ण करायचं आहे. रामनाथ चव्हाण आणि माझ्यासारख्या माणसाला ते सातत्याने बोलवत सातत्याने विचारत की तुम्ही काय लिहिताय. आम्हाला उभं करण्याचं काम पांतवणे सरांनी केलं. अनेक तुमच्यासारखी अनेकदा ते तरुण पिढी देखील त्यांनी उभी केली. डॉक्टर देखणे सर, जाता जाता पांतवणे सरांची एखादी आठवण. फार मोठं आठवण अशी आहे, त्यांचं संत साहित्यावरती आणि लोकसाहित्यावरती एक उदंड प्रेम होतं. संत साहित्याकडे पाहण्याची लोकांची भूमिका केवळ निवृत्तीवादी आहे, पण पांतवणे सर शुद्ध प्रवृत्तीवादी भूमिकेतून आणि परिवर्तनाच्या भूमिकेतून या संत साहित्याकडे मध्ययुगीन संत परंपरेकडे पाहत होते. त्यामुळे आजच्या संपूर्ण सुधारणेची आणि पुरोगामित्वाची सगळी बीजं ही संत साहित्यामध्ये आहेत. आणि याचा एक प्रत्यय असा आला की विश्वमराठी संमेलनामध्ये संत साहित्याचा जो परिसंवाद झाला होता तो परिसंवाद ते अध्यक्ष असताना तो परिसंवाद समोर घडत होता आणि तो परिसंवाद 2 ते 3 वेळा वेळेअभावी पुढे ढकलला गेला. अमेरिकेसारख्या विश्वसंमेलनात संत साहित्याचा परिसंवाद व्हावा म्हणून ते आग्रही होते आणि त्याला वेळ मिळत नव्हता म्हणून ते शेवटी अस्वस्थ झाले. त्यांनी संयोजकांना सांगितलं उद्या सकाळी काही करून हा परिसंवाद व्हायला पाहिजे आणि परिसंवाद होण्याच्या अगोदर 10 मिनटं ते सपत्नीक परिसंवादासाठी हजर झाले. ते म्हणले या संत साहित्याने संपूर्ण साहित्य प्रवाहाचं सगळ्या प्रवाहांना जन्म दिला आणि खऱ्या अर्थाने विचारांची गंगा तिथून वाहत गेली. त्या संत साहित्याविषयी परिसंवाद होणं खूप आवश्यक आहे. तेव्हा संत साहित्य लोकसाहित्य याच्या अंगाने परिवर्तनाची तत्त्व मांडताना आणि पुढे त्यातून दलित चळवळ उभी करताना इथल्या सामाजिक लोकजीवनाशी खऱ्या अर्थाने बांधले गेलेले सगळे प्रवाह त्यांच्या या संपूर्ण व्यक्तिमत्वातून आणि त्यांच्या वाणीतून त्यांच्या लिखाणातून अभिव्यक्त होत होते. त्यामुळे सर्वांगाने परिपूर्ण असणारा एक विचारवंत प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत म्हणून आपण त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव करणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. डॉक्टर देखणे, प्रभाकर ओहाळजी, डॉक्टर कांबळे आणि डॉक्टर श्रीपाद जोशी, आपल्या सगळ्यांचे आभार. खरं तर एक प्रज्ञासूर आज आपल्यातून निघून गेलेला आहे, मात्र सरांचं जे साहित्य आहे ते सतत आपल्याला प्रेरणा देत राहील. गंगाधर पांतवणे ही एक व्यक्ती नव्हतं तर ते एक विद्यापीठ होतं. अनेक क्षेत्रामध्ये सरांनी वेगवेगळ्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली, साहित्यिक नवे घडवले. डॉक्टर गंगाधर पांतवणेंच्या जाण्यानं खरोखर मराठी साहित्य विश्वाचं दलित चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सर या पुढच्या काळामध्ये या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम मान्यवरांना, तरुणांना, येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहतील, त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 रहा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.